काही बोलायचं नाही त्या गटाविषयी. केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे, कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही. बरं का, त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे, आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं. ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही. या त्यांचं त्याने बघावं पुढे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला. आपण एक पत्र देखील दिलं आहे गृहमंत्र्यांना. जुगारांचे अड्डे सरसपणे चालू आहे आणि यापूर्वी वारंवार मी हे पत्र लिहितो. महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत, हत्या करतायत, लुटमार होत आहेत, दरोडेखोरी होत आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे. नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे, हजारो कोटी रुपयाचं. सरकार काय करतंय, गृहमंत्री काय करतंय? आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते, त्याचबरोबर ऑनलाईन जुगार, ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे, कुटुंबांना बसलेला आहे. जसं लेडीज बार आर आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, त्याच पद्धतीनं या ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतो आहे. सरकारला त्याचं काय पडलेलं नाही आहे कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतो आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री की आम्ही काही बोलतो, मी त्यांना पुरावे देईन. आघाडीच्या बैठकीनंतर ज्यावेळी प्रकाश आंबेडकर निघून गेले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, त्यांना विचारलं सकारात्मक चर्चा होती का, त्यावर त्यांचं उत्तर असं होतं मागे चेहऱ्याकडे बघून काय वाटतं. त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात त्यांच्या पक्षाकडून एक व्हिडिओ येतो आहे की बोलू द्या बोलू द्या, मनासारखी चर्चा नाही झाली नेमकं. ठीक आहे, मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. मग तो काँग्रेसने सोडलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडला आहे. शिवसेनेनं अनेक आपल्या महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत किंवा सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही. म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली. आता ठीक आहे, परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार, चर्चा होईल. कारण ते लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे, अशा अनेक कमिट्या असल्यामुळे त्या कमिटीतून ह्या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी त्यांचं पूर्ण समाधान करायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात. त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे. त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचं आहे. म्हणून आम्ही एकत्र आहोत. देवेंद्र फडणवीस जी को क्या है वो लेटर में? ठीक है, मैंने राज्य के गृहमंत्री को लिखा है. महाराष्ट्र में जिस प्रकार से लॉ एंड ऑर्डर की स्थिति है बहुत गंभीर है. खुलेआम विधायक एक दूसरे के ऊपर गोलीबारी कर रहे हैं, हत्याएं हो रही है. मुंबई महाराष्ट्र में गुजरात के बहुत से पोर्ट से हजारों करोड़ का ड्रग्स मुंबई नाशिक पुणे थाने में आ रहा है. ऐसे में उनकी जिम्मेदारी बनती है. अब नया एक मसला सामने आया है, ऑनलाइन गैम्बलिंग सबसे ज़्यादा महाराष्ट्र में हजारों करोड़ का ट्रांजैक्शन चल रहा है. उसमें जो युवा पीढ़ी है, नौकरी करने वाली पीढ़ी है, वो पूरा पैसा पूरा सैलरी
हर महीने में वो ऑनलाइन जुगाड़ पे लगा दी और घर घर उद्ध्वस्त हो गए और सरकार उनकी कोई दखल नहीं दे रहा है क्योंकि सरकार को बहुत बड़ा उससे हफ्ता मिल रहा है, रंगदारी हो रही है। तो मैंने देवेंद्र जी को कहा है, आप राज्य के गृह मंत्री हो, आपको अगर ये युवाओं का जो समस्या है, जो फैमिली की समस्या है वो नहीं दिखती तो क्या गृह मंत्री पद आपके का किस काम का है, इतना मैंने कहा है। सर कल सीट शेयरिंग के ऊपर मीटिंग हुई महा विकास आघाड़ी की, लेकिन फिर भी प्रकाश अंबेडकर जी नाराज दिखे। प्रकाश अंबेडकर जी नाराज नहीं है, प्रकाश अंबेडकर के साथ हमारी बहुत ही पॉजिटिव चर्चा हो गई है। वंचित आघाड़ी के साथ प्रस्ताव के ऊपर चर्चा हुई, हमने कुछ बातें कही, अंबेडकर जी ने कुछ बातें रखी, उसके ऊपर चर्चा हुई है। अब प्रस्ताव लेकर, एक प्रस्ताव अंबेडकर साहब ने दिया, उसके ऊपर चर्चा हो गई, जो निर्णय हुआ अंदर वो आप उनके कार्यकारिणी जो है पार्टी के उनके सामने रखेंगे और वापस दो तीन दिन में हम लोग बैठेंगे। थैंक यू। महायुति के मैं भी राहुल गांधी